खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वडापाव आणि त्याचबरोबर दोन चटण्या देखील बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी सर्वप्रथम आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा क्रश करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी घेतल्या 7-8 लसणीच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या. या व्यवस्थित अशा मिक्सरला फिरवून घेणार आहे. जाडसर अशा क्रश सारखं आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं क्रश तयार आहे. त्यानंतर आपण आता पहिली बनवणार आहोत हिरवी चटणी. तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे 2 तुकडे आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर. त्यात मी घालणार आहे चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी साधारण 2 टेबलस्पून आणि 1/2 लिंबाचा रस. आणि व्यवस्थित ते मिक्सरला मी ते वाटून घेणार आहे. तर ही वाटून झालेली आपली हिरवी चटणी तयार आहे. ही बघा, अशा प्रकारे आपल्याला ती हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यात घालायची आहे मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण त्याच्यात घालून घेऊया कढीपत्ते. कढीपत्ते देखील तडतडले की घालायचं आहे थोडासा हिंग आणि मगाशी तयार करून घेतलेला क्रश. आणि तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. क्रश व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यात घालायची आहे हळद आणि चवीनुसार मीठ. आणि त्या सगळ्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात घालून घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे आणि ते बटाटे आपल्या मिश्रणाबरोबर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि मग त्याच्यात घालायचा आहे 1/2 लिंबाचा रस आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आणि पुन्हा व्यवस्थित ते बटाटे परतून घ्यायचे आहेत. तर इथे आपले बटाट्यावड्याची भाजी तयार झाली आहे. तर आता बॅटरसाठी इथे मी घेतलं 1 कप इतकं बेसन, त्यात हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घालून घेत आहे. ओवा मी हातावर क्रश करून घालत आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मी ढवळून घेत आहे आणि पाणी घालून त्यांचं असं थिक बॅटर तयार करून घेणार आहे. तर इथे मी हे व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेत आहे थोडं थोडं पाणी घालून. आणि इथे आपलं बॅटर तयार आहे. चमच्याच्या पाटी जर व्यवस्थित असं कोट होत असेल तर आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे. त्यानंतर बटाट्याची भाजी ही आपली व्यवस्थित थंड झाली आहे. आता त्याची आपण बटाटे वडे वळून घेऊया. तर इथे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये वडे वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे वडे आज वळून घेणार आहे. तर इथे अशा प्रकारे मी वडे व्यवस्थित असे वळून घेतले आहेत. अशाच प्रकारे मी बाकीचे वडे देखील वळून घेणार आहे. मी दिलेल्या प्रमाणात इथे 7-8 वडे आरामात तयार होतील. तर हे बघा, इथे बटाटे वडे तयार आहेत. त्यानंतर आता आपण जाऊया तळणीसाठी. तळणीसाठी मगाशी तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये वळलेला वडा घालायचा आणि तो व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे चारी बाजूनी. आणि तेल मी आधीच कडकडीत असं गरम करून घेतलं आहे. आणि आता गरम तेलात आपल्याला तो वडा एक एक करून सोडायचा आहे. तर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते वडे साधारण 5 मिनिटं तेलात व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. बटाटे वडे तळताना एकावेळी 2 किंवा 3च वडे तळा, म्हणजे ते व्यवस्थित सुटसुटीत असे व्यवस्थित तळून येतील. तरी ते आपले बटाटे वडे व्यवस्थित असे तळून तयार आहेत. तर हे मी आता काढून घेत आहे. बटाटे वड्याच्या दुसऱ्या चटणीसाठी आपल्याला काही बुंदी तयार करून घ्यायची आहे. त्याच पिठापासून मी इथे बुंदी तयार करून घेत आहे. आणि खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा बुंदी मी इथे भाजून घेत आहे. तर इथे आपल्या बुंदी ही तयार आहेत. आता त्याही मी बाहेर काढून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला त्या बुंदी फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्याच्यात 7-8 लसणाच्या पाकळ्याही भाजून घ्यायच्या आहेत. त्या मी ठेचून घेतल्या आहेत. आणि इथे आपल्याला या लसूण ठेचूनच घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या अंगावर उडण्याची शक्यता असते. तर ह्या लसूणही व्यवस्थित मी तळून घेतल्या आहेत. त्यानंतर आपण बनवायला घेऊया वडापावची लाल चटणी. लाल चटणी करताना आपण मगाशी ज्या तळून घेतलेल्या लसूण होत्या त्या घ्यायच्या आहेत आणि बुंदी घ्यायची आहे. बुंदी घालून घेतल्यानंतर ह्याच्यात घालून घ्यायचं आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आणि व्यवस्थित असं मिक्सरला
ते लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपली लाल चटणी ही इथे तयार आहे आणि आता मी ते वडापाव सर्व करत आहे. माझ्याकडून असेंबली आणि सर्विंगचा व्हिडिओ डिलीट झाला आहे, त्यामुळे मी इथे दाखवू शकली नाही आहे. तुम्ही आपल्या पद्धतीने त्यांना सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. खाद्यसृष्टी बघत रहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या आणि सोप्या रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.